वसईच्या रानगाव खाडीत एक चारचाकी गाडी पडली आहे. काल रात्री हा गाडी चालक रानगाव खाडीच्या ब्रिजवर गाडीत बसून बराच वेळ दारू पीत होता. रात्रभर तिथेच झोपला आणि पहाटे 4 वाजता जाग आल्यावर घरी जाण्यासाठी निघाला. परंतु दारूच्या नशेत त्याच्या गाडीचा तोल सुटला आणि गाडी थेट पुलाच्या खाली खाडीत पडली. क्रेनच्या सहाय्याने या गाडीला बाहेर काढण्यात आले आहे. गाडी चालवणारा गाडी चालक सध्या सुखरूप आहे आणि गाडी खाडीच्या बाहेर काढण्यात आली आहे.